नव नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब या रेड कलरच्या बटनला क्लिक करून बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल आपली सर्वांची मनपूर्वक स्वागत. पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जी गुगलचं अकाउंट असतं, जीमेलचं अकाउंट, तर आपले जर 1 पेक्षा जास्त अकाउंट्स असतील, चुकून एखादा आपण एक्स्ट्रा तयार केलेलं असेल, किंवा मग आपल्याला आपलं अकाउंट डिलीट करायचं असेल, तर ते आपण डिलीट कसं करायचं? ऑल सर्व्हिसेस ज्या असतात गुगलच्या, त्या टोटली आपण डिलीट कशा करायच्या, म्हणजे ईमेल आय डी आपला बंद कसा करायचा, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. त्यासाठी बघा, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगल मेलने जीमेलने लॉग इन करून घ्यावं लागणार. बघा, आता मला एक अकाउंट जी माझ्या वापरात नाही, असं माझं एक स्वतःचं अकाउंट मी आता या ठिकाणी डिलीट करून दाखवणार तुम्हाला. बघा, लॉग इन केल्यानंतर ओके, आता जीमेल इथं ओपन झालेलं आहे. आता त्यानंतर या ठिकाणी बघा, गुगल अकाउंट यावर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी खाली बघा, डिलीट युअर अकाउंट यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. त्यानंतर डिलीट गुगल अकाउंट अँड डेटा यावर क्लिक करावं लागणार. त्यानंतर पुन्हा आपल्याला युजर आपला ईमेल आय डी आणि पासवर्डने लॉग इन करावं लागणार आणि नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार. त्यानंतर बघा, जो नंबर आपला जीमेलला रजिस्टर्ड आहे त्यावर एक व्हेरिफिकेशन कोड येणार. आता तो कोड आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यावा लागणार सेंड या बटनावर क्लिक केल्यानंतर. ओके, आता सेंडवर आपण ओके क्लिक करूया. आता क्लिक केल्यानंतर बघा, संबंधित मोबाईलला एक व्हेरिफिकेशन कोड जाणार. आता तो कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावा लागणार. आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करावं लागणार. म्हणजे आता इथं सूचना दिलेली आहे, बघा आपल्याला जर आपल्या जीमेलला काही डेटा असेल, महत्त्वाचा ईमेल आय डी असतील, फोटोज असतील, किंवा अजून काही गुगल सर्व्हिसेसमध्ये आपण सेव्ह करून ठेवलेले असेल, तर ते आपण डाउनलोड करू शकतो डिलीट करण्याच्या अगोदर, अशी सूचना आपल्याला या ठिकाणी दिली जाते. बघा, 127 मेल आपल्या इथं जीमेलला सेव्ह आहेत असं सांगितलं जात आहे. तर ते तुम्हाला सेव्ह करायचे असतील, डाउनलोड करून ठेवायचे असतील जी फाईलमध्ये, तर आपण डाउनलोड डेटा यावर क्लिक करून ते आपल्याजवळ ठेवू शकतो. आता यानंतर बघा, खाली येऊन इथं दोन्ही ठिकाणी आपल्याला राईट चेक करून डिलीट अकाउंट यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. बघा, युअर अकाउंट अँड ऑल इट्स डेटा हॅव बीन डिलीटेड. बघा, अकाउंट डिलीट झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आपलं एखादं जीमेल अकाउंट असेल आणि ते जर आपल्याला डिलीट करायचं असेल, वापरत नसलेलं, तर त्याला आपण अशा पद्धतीने डिलीट करू शकतो. आता इथे एक सूचना दिलेली आहे बघा आपल्याला, जर तुम्हाला अकाउंट इथं म्हटल्याप्रमाणे वी हॅव अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, म्हणजे काही वेळ जर आपण अमाऊंट रिकवर अकाउंट, हे जे अकाउंट आहे, रिकवर करण्याचा प्रयत्न केला तरी रिकवर होऊ शकतं. अशा प्रकारे आपण आपलं अकाउंट डिलीट कसं करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतली असेलच. जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या,
जेणेकरून अशा प्रकारची इतर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. Thank you.